बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी एका राजकीय गौप्यस्फोटाची. हा गौप्यस्फोट केलाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी. भाजपातल्या मोठ्या माणसाकडून आपल्याला ऑफर आल्याचा दावा सुशीलकुमार शिंदेंनी केलाय. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी हा दावा केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ऑफर देणाऱ्याचं नाव सांगायचं असतं का असा प्रतिसवाल सुद्धा सुशीलकुमार शिंदे यांनी केला. सांगायचं असतं का कुणी ऑफर केलेली आहे? पण काय भाजपचे प्रदेश अध्यक्ष म्हणतात, आम्ही अशी कुठलीही ऑफर शिंदे साहेबांना केलेली नाही आहे. म्हणजे एक प्रकारे आपण खोटं बोलत असतो त्यांना सांगायचं. मला ज्यांच्याकडून आले ते आता मोठा माणूस आहे, तुम्ही जास्त काय सांगत नाही. पण काय आपली भूमिका यापुढे काय? मी सांगितलं स्पष्टपणानं, मी काँग्रेसवाला आहे आणि काँग्रेस सोडून आम्ही कुठे जाणार नाही.